रेसिपी कुरकुरीत भेंडी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून त्याच्या आता दोन्ही टोके आपण काढून घेऊयात आणि आपल्याला आधी भेंडी कापून घ्यायची आहे तर भेंडी कापून कशी घ्यायची हे तुम्हाला मी दाखवते भेंडीचे दोन तुकडे करून अशा प्रकारे भेंडी आपल्याला कापून घ्यायची आहे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथे माझी सगळी भेंडी कापून झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करूयात सुरुवातीला इथे एक चमचा हळद टाकते त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट थीखट। तिखट हे तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे दोन चमचे बेसन पीठ घेणार आहे एक चमचा तांदळाचं पीठ घेणार आहोत आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता वरून चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत मीठ मिक्स केल्यानंतर लगेच आपल्याला भेंडी तळून घ्यायची आहे मीठ टाकल्यामुळे भेंडीला एक मॉइश्चर सुटतं किंवा पाणी सुटतं तर आता हाताने था व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हाताने मसाला छान लागलेला आहे भेंडीला आता आपण लगेच तळून घेऊयात तेलसुद्धा इथे ते गरम झालेलं आहे छान असं कडक गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता भेंडी तळून घेऊयात भेंडी तळण्यासाठी एक ते दोन मिनटं लागतात छान अशी कुरकुरीत क्रिस्पी आपली भेंडी तळून झालेली आहे तर तयार झालेली आहे आपली क्रिस्पी कुरकुरीत भेंडी खायला खूप छान लागते त्याचबरोबर साधी सोपी रेसिपी आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा पुन्हा भेटूयात एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय